उत्पन्न थोड़ेफार खाने आज 700 रुपये पुराने काल सत्तर माल आज जो मार्केट पास गया 700 रुपये आम्मी सरकार ने आत्महत्या कराई का काय नाव आहे आपलं? उत्तम मिळू गांगुरे। संकट आल्यावर तुम्ही कशा प्रकारे निषेध आज असा व्यक्त करता साहेब? फळबागेतील खास करून द्राक्षाचे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलेच आहे, परंतु कांद्याचा शेतकरी होता त्याने या नैसर्गिक संकटावर मात करून शेडमध्ये असतील, ताडपत्रे असतील, आजूबाजूला काही आडोसा असेल तिथं त्यांनी कांदा ठेवण्याचा प्रयत्न केला व जो तुटपंद कांदा आहे तो मार्केटमध्ये आणून विक्री करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे उरले सुरले जे स्वप्न होते आमचे, आमचे जे सावकाराकडे गहाण ठेवलेलं सोनं होतं किंवा व्याजाने घेतलेले पैसे होते किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाचा जो शिक्षणाचा खर्च असेल, कोणाचं लग्न आलेलं असेल, या सगळ्या स्वप्नांवर एकाच दिवसात काही क्षणांचा निर्णय घेऊन या सरकारने नक्कीच आमच्या स्वप्नांचा चुराडा केलेला आहे आणि याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर आलेलो आहे। आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, कुठल्याही राजकीय नेत्यांचे स्वप्न नाही, संबंध नाही, आमची एकच जात आहे शेती आणि आमचा एकच बाप आहे शेतकरी। काय नाव आपलं? माझं नाव देवीदास कचवे असून मी मालेगाव तालुक्यातील माळमाता परिसरातील खडकावर पोट भरणारा सर्वसामान्य शेतकरी आहे। या सरकारचा असा निषेध करतो तर कांदा हा उत्पादनासाठी आज टँकरने पाणी आणून आणि लोकांनी रोप तयार केलं आणि आज एका रात्रीत निर्णय घेतलं सरकार, सरकारची काय भूमिका आहे? शेतकऱ्यांना मारून टाकण्याची काय भूमिका आहे? ही कोणता चल बोला 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 सर्व शेतकरी बांधव।